بس असीम मला काय झालं? नको रडूस असीम. ताई आज माझ्यामुळे तुमच्यात पुन्हा भांडण झालं ना? तुझ्यामुळे नाही झालंय असीम. सासूबाईंनी तुला जेवायला द्यायला हवं होतं, त्यामुळे मी फक्त त्यांना बोलले. आणि हे बघ, ह्या सगळ्या भांडणांचा तू विचार करू नकोस बाळा. डोक्यातून काढून टाक हा विषय. मी सगळं सांभाळून घेईन. तू काळजी करू नकोस बाळा. तू माझी जबाबदारी आहेस. नाही निवी, माझी जबाबदारी आहे. आणि निवी, हे बघ, मालतीबाईंच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. तू कशाला माफी मागतोयस? तुझी यात काही चूक नाही आहे धन्या. नाही निवी, अगं मालतीबाई असीमशी एवढ्या वाईट वागतील असं वाटलं नव्हतं ग. मान्य आहे त्यांच्या मनात असीम बद्दल राग आहे, पण जेवणावरून कोणी असं कसं वागू शकतं धन्या? तेही एवढ्या लहान मुलासोबत. तेच तर काही कळत नाहीये. मालतीबाई एवढ्या खालच्या थराला जाऊन का वागतायत? निवी तुला माहितीये, माझे मित्र जेव्हा घरी यायचे ना, तेव्हा मालतीबाई त्यांना एवढ्या प्रेमानं खाऊ घालायच्या. मलाच कधी कधी हेवा वाटायचं ग. मग बिचाऱ्या हसीमशी ते असं का वागतायत? या सगळ्यात ना माझीच चूक आहे. मालतीबाईंच्या भरोश्यावर मी असीमला वर पाठवलं. असीम खरंच सॉरी. धन्या, तू प्लीज स्वतःला दोषी ठरवू नकोस. हे बघ, तू असीमची जबाबदारी घेतोयस, हे माझं भाग्य आहे आणि तुझा मोठेपण आहे. कारण असीम तुझी जबाबदारी नाही, असीम माझी जबाबदारी आहे. निवी काय बोलतेस तू? असीम माझी जबाबदारी नाही? त्याने अगदी खरं सांगायचं झालं तर आपलं लग्न झालंय याचा अर्थ हा नाही की माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या, माझे सगळे टेन्शन तू स्वतःच्या डोक्यावर घेशील. असीमला इथे आणायचा हट्ट माझाच होता ना, मग तो मीच पूर्ण करणार. माझ्यामुळे किंवा असीममुळे तू वाईट होऊ नकोस धन्या. अँड आय एम सॉरी धन्या, मगाशी ना रागाच्या भरात मी पटकन तुझ्यावर ओरडली. अरे मला ना तेव्हा. तू एवढी फॉर्मल नको ना होस, मला नाही काय वाटलं. आणि हे बघ, तू जर म्हणत असशील की असीम फक्त तुझी जबाबदारी आहे, तर तसं नाहीये. आता नवरा म्हणून ती माझीही जबाबदारी आहे, एवढं प्लीज लक्षात ठेव. चल आता तू हे संपवून टाक. धन्या, मी सामन सरांना जरा कॉल करून आले. असीम, अरे कशाला रडतोस? नको रडूस, भूक लागली असेल ना तुला. हा बोल निवेदिता. सर सॉरी, तुम्हाला ह्या वेळेला फोन करते, पण मला थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोल ना, काय झालं? सर मी ज्या माझ्या भावाबद्दल तुम्हाला सांगत होते ना, त्याचा थोडा प्रॉब्लेम झालाय सर. निवेदिता तुला मी सकाळीच सांगितलंय, घरचे प्रॉब्लेम हे घरीच सोडव, ऑफिसमध्ये ते घेऊन येऊ नकोस. आणि तुला जर त्याला रोज घरी सोडायला जायचं असेल तर तू खरंच दुसरा जॉब बघ. आय हॅव नो प्रॉब्लेम. नाही नाही सर, मला हा जॉब नाही सोडायचा आहे, आणि त्याला सोडायला मी रोज नाही जाणार आहे सर. मग
अजून काय फेवर हवाय? सर फेवर नाही, मला एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. कसली रिक्वेस्ट? सर माझा भाऊ खूप लहान आहे, फक्त 7 वर्षांचा आहे तो. मी ऑफिसला येताना त्याला शाळेत सोडते आणि तो शाळेतून लवकर सुटतो सर, त्यामुळे घरी त्याला सांभाळायला कोणी नसतं. मग त्याला सांभाळायला काय मी तुला भर पगारी सुट्टी द्यावी अशी तुझी इच्छा आहे का? कि तुझ्या भावासाठी आता पाळणा घर सुरू करावं असं वाटतंय तुला? नाही सर, मला असं नाही म्हणायचंय. मला एवढीच रिक्वेस्ट करायची आहे की सर त्याची शाळा सुटल्यानंतर फक्त 2-3 तासांसाठी मी त्याला आपल्या ऑफिसमध्ये आणू शकते का? काय ऑफिसमध्ये? हो सर. सर आय प्रॉमिस माझ्या भावामुळे आपल्या ऑफिसच्या वर्कर्सना त्रास नाही होणार, आणि हे पण फक्त त्याची दुसरी सोय होईपर्यंत, तेवढेच दिवस. सर प्लीज, माझी जेन्युइन रिक्वेस्ट आहे. सी निवेदिता, खरं तर हे कंपनीच्या रूलच्या अगेन्स्ट आहे, यू नो दॅट. पण तुझ्या कामातला प्रामाणिकपणा आणि तुझी हुशारी पाहून मी तुला ही परमिशन देतोय. हो, पण याचा कोणाला त्रास होणार नसेल तरच. हो सर. सर मी तुम्हाला शब्द देते, माझ्या भावामुळे आपल्या ऑफिसमध्ये कधीही कोणाला त्रास होणार नाही. निवेदिता, आज जर तू गेली असतीस ना, तुला जॉब सोडावा लागला असता. हो सर. पण आज मी दिलेले टार्गेट्स तू पूर्ण केलेस हे मला खरंच खूप आवडलंय, आणि त्याचसाठी मी तुला परमिशन देतोय. थँक्यू सामंत सर. सर मी तुमचे हे उपकार कधीच नाही विसरणार, आणि आपल्या कंपनीसाठी सुद्धा मी नेहमी तत्पर राहीन. थँक्यू अगेन सर. गुड नाईट. निवी, तू असिमला शाळा सुटल्यानंतर तुझ्या ऑफिसला घेऊन जाणार आहेस? हो. अगं पण त्याची काय गरज आहे? गरज आहे धन्या. आज घरी जे झालं ते रोज रोज झालेलं नकोय मला. आणि असिमच्या शिक्षणाबाबतीत, त्याच्या खाण्यापिण्याबाबतीत कॉम्प्रोमाइज झालेला मला नाही आवडणार. हो निवी, पण म्हणून तू असिमला ऑफिसला घेऊन जाणार आहेस? ते काय नाही, असिमची शाळा सुटली की मी त्याला घरी घेऊन येईन आणि मी सांभाळेन ना त्याला. नको धन्या. अरे तुलाही गॅरेजमध्ये किती काम असतं, तू टेन्शन नको घेऊस, मी करीन मॅनेज. अगं पण निवित, धन्या मी आलेच. असिम, असिम कालच्यासारखं नाही वागायचं, आणि काही झालं तर सगळ्यात आधी टीचर्सना सांगायचं, पण मारामारी करायची नाही असिम. ओके ओके धन्या, मी एकदा असिमच्या टीचरशी कालच्या प्रकरणाबद्दल बोलून येते ना. निवी अगं, मी काय म्हणतो, आपण ना त्याच्या जास्त मागे मागे करायला नको. काही गोष्टींना सामोरं जाण्यासाठी हिंमत येऊ दे ना त्याच्यात. ते पण बरोबर आहे. काय रे असिम, आता घाबरणार नाहीस ना? नाही दादा, अजिबात नाही. गुड बॉय. पोरांनो, शाळा सुटल्यावर मला इथेच भेटायचं, मी इथेच उभी राहणार, कळलं का? जा सांभाळून. ताई ताई एक मिनिट, तुम्ही मुलांना शाळेत सोडायचं काम करता का? होय. माझ्या भावाला पण सोडू शकाल? हा माझा भाऊ, याचं नाव असीम आहे, ह्याला सोडू शकाल? बर, पण घर कुठे आहे तुमचं? नाही, घरी नाही सोडायचं आहे, शाळेतून माझ्या ऑफिसमध्ये सोडायचं आहे. थांबा, माझ्याकडे ना कार्ड आहे, ह्याच्यावर पत्ता आहे, इथे त्याला सोडायचंय. बर, तुम्ही पैसे किती घेता ताई? ते काय ना ताई, मुलांना घरून शाळेत सोडायचं, शाळेतून परत घरी आणायचे, मी 1,500 रुपये घेते. पण तुमच्या भावाला शाळेतून ऑफिसात सोडायचंय ना, मग तुम्ही 750 द्या. बरं ठीक आहे. पण ताई एक महत्वाचं सांगायचं राहिलं बरं का, मी पैसे ऍडव्हान्स घेते, कारण आई वडील काय करतात, 15-20 दिवस मुलांना पाठवतात आणि नंतर मुलांना पाठवतच नाही. बरं पाठवत नाही ते जाऊ द्या, अहो पण पैसे पण देत नाही ना.
म्हणून मी ऍडव्हान्स घेते, चालेल का तुम्हाला? काही हरकत नाहीये, मी तुम्हाला आताच देते. निवित थांब, मी देतो. धन्या, मी देते ना. अगं निवित, देतो ना मी. धन्या, मी देते, थांब. सातशे, साडेसातशे. बरोबर आहे. मग उद्यापासून सोडायचंय ना याला? ताई, तुम्ही आजपासूनच सोडू शकता का? वय चालेल की. ठीक आहे, मग आजच त्याला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन ये. बरं, तुमचं नाव आणि नंबर सांगा ना मला. वय मिळेल की, घ्या लिहून. 9 8 2 1. ताई, एक रिंग द्या ना मला. हो, देते. हा, आला आला. माझं नाव निवेदिता, असीमची मोठी बहीण. असीम, ह्या ताईंना शाळा सुटल्यावर इथेच येऊन भेटायचं. त्या तुला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन येणार आहेत आजपासून. बरं मग ताई, येऊ का मी? हो हो, थँक्यू. बाय निवेदिता, बाय धन्या दादा. बाय. काय झालं धन्या? काय नाही, तू बस ना, तुला उशीर होईल. मालतीबाई. हो मालतीबाई. काय रे यश, का हाका मारतोस? ते काय रे, अरे किती मळलेत कपडे आणि खूप दमलेला सुद्धा दिसतोय. अरे हा, ते गॅरेज मध्ये खूप काम होतं, दमायला झालंय. बरं, एक मस्त कडक गरमागरम चहा बनवता का? बनवते बनवते, फक्कड चहा बनवते. अरे आई आहे मी तुझी, बायको आहे काहीतरी धातुर मतुर करणं सांगायला. पण त्या आधी तू आंघोळ करून घे बरं. काय अवस्था झाली आहे बघ तुझी, फ्रेश वाटेल जर. काय अवस्था करून ठेवली आहे माझ्या लेकाची, भिंगरी झाली आहे नुसती भिंगरी. ती निवेदिता म्हणाली इकडे चल की निघाला, तिकडे चल की निघाला. दमायला नाही होणार तर काय? सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा जो हॉल आहे ना घराचा, त्याची ही भिंत, ह्या भिंतीवर आपण पूर्ण वारली पेंटिंग्सनी कव्हर करूया. आणि हा जो पॅसेज आहे ना, जो मास्टर बेडरूमकडे जातो, इथे आपण एक ब्युटी लॅम्प लावणार. आणि लिव्हिंग एरियाचा जो मेन डोर आहे, त्याच्या एक्झॅक्टली समोर साधारण 3x4 feet देवी सरस्वतीची वीणा घेतलेली मूर्ती लावायचा प्लॅन आहे आमचा. एक्सक्यूज मी, तुम्हाला कोणतरी भेटायला आले. कोण? असीम. सर, मी तुम्हाला माझ्या भावाबद्दल सांगितलं होतं ना. असीम सर, आपली ही मीटिंग होईपर्यंत तो इथेच या खुर्चीवर बसला तर चालेल का सर? प्लीज, इफ यू डोंट माइंड. ठीक. हे बघ, ही मीटिंग संपायला अजून थोडा वेळ आहे असे. हां, तू तोपर्यंत त्या खुर्चीवर बसून राहा आणि काही मस्ती करू नकोस. हां, तुझ्याकडे क्रेयॉन्स आहेत ना? आज मग तू ड्रॉइंग काढत बसशील. ओके ओके, जा. आय एम व्हेरी सॉरी सर. ओके, सो सर, आम्हाला असं वाटतं की सूर्यप्रकाश हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे घरामध्ये. म्हणजे ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश भरपूर असतो, त्या घरात नेहमी फ्रेश आणि मोटिवेटेड फील करतात लोक. आणि तुमच्या सजेशन्सप्रमाणे तुम्हाला स्पिरिच्युअल आणि मेडिटेटिव्ह एन्व्हायरमेंट हवं असं तुम्ही म्हणाला होतात, त्याप्रमाणे आम्ही तसे चेंजेस केलेले आहेत. जसं घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आम्ही लॅव्हेंडर आणि मनी प्लांट्सच्या वेली सोडणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात एकदम नॅचरल, एकदम नेचर सारखा फील येईल. आणि तुमची ही जी बेडरूम आहे ना सर, त्या बेडरूममध्ये आम्ही लाईट पर्पल आणि लाईट येल्लो कलर्स यूज करणार आहोत, म्हणजे व्हर्च्युअली खूप एनर्जेटिक वाटेल तुम्हाला. बेडरूमच्या बॅल्कनी बद्दल काय विचार केलात? हो सर,
सर हे बघा, ह्या बाल्कनीच्या राईट साईडला आपल्याला वॉल मिळते. सो वॉलच्या वरपासून खालपर्यंत आम्ही ट्री वाईन सोडणार आहोत आणि फ्लोअरवरती ग्रीन ग्रास कार्पेट घालायचा प्लॅन करतोय. म्हणजे एक मिनी गार्डन सारखा फील येईल सर. ठीक आहे निविदा. सर दोनच मिनिटं एक्सक्यूज करू शकता का? पण निवेदिता. सर आय एम व्हेरी सॉरी, आय नो प्रेझेंटेशनच्या मध्ये असं सतत उठणं आणि डिस्ट्रॅक्ट होणं बरोबर नाही आहे, पण सर त्याला वॉशरूमला जायचं आहे आणि तो आत्ताच शाळेतून आला आहे, त्यामुळे त्याला इथे थांबवून ठेवणं पण चुकीचं आहे ना. प्लीज सर जा. जस्ट टू मिनिट्स. आले. येस ही सर. सर काय चालू आहे? हे ऑफिस आहे का नर्सरी स्कूल? आय एम सॉरी सर, पण मी काय रिकॅम टेकडे म्हणून इथे बसलोय का? चलिए. असं नाही आहे, ऍक्च्युली थोडा प्रॉब्लेम झाला आहे तिचा. एक्स्ट्रीमली सॉरी सर. व्हॉट सॉरी? बघूबाई साखर संपली तर कसा करू चहा मी? ही निवेदिता या घरात आल्यापासून ना एका गोष्टीचा पुरवठा नाही राहिला. आता ना बिन साखरेचाच करते. कळू दे यशला. मालतीबाई चहा झाला की नाही अजून? आंटे आंटे घे. केस नीट कोरडे कर, सर्दी होईल नाही तर. हो मालतीबाई चहा साखर घालायला विसरलात तुम्ही? विसरले नाहीये, घातलीच नाहीये, कारण डब्यात साखरच नाहीये. साखर संपली? ठणठण गोपाळ आहे सगळा. आल्या मॅडम, आल्या. या मॅडम आल्या आणि बसल्या. आई टोमणे नको, चहा द्या. दमली आहे मी, त्याची जास्त गरज आहे मला. अगं माझ्या टोमण्यांमध्ये जरा तरी गोडवा आहे, पण बिन साखरेचा पचपचीत चहा प्यायला आवडणार आहे का तुला? म्हणजे बिन साखरेचा का? कारण साखर संपलीये म्हणून. का साखर का संपली? बघ ना, मला तर वाटतं ना आपल्या गॅलरीत ऊसाची शेतीच करायला लागणार आहे आपल्याला बहुतेक. अहो आई, पण इतक्यात साखर कशी संपली? काय मी रोज वाटीभर साखरेचा पाक पिते ना म्हणून संपली. आई मी सरळ प्रश्न करते की नाही, मग तुम्ही वाकडी उत्तर का देताय? कारण उत्तर साधे आहे, खाणारी दोन तोंड वाढली आहेत. त्यात असीमला सारखी चहा बिस्किट लागतात ना, आणि कहर म्हणजे धाकट्या सुनबाईने मिल्कशेकचा रतीब सुद्धा सुरू केलाय त्याच्यासाठी. चली बस इथे, आता उठू नको. असे चित्र काढणार. गुड बॉय ना. सॉरी सर, आपण कंटिन्यू करूया प्लीज. ओके, मी तुम्हाला किचनचं सांगत होते. सर किचनमध्ये ना आपलं मॉड्युलर किचन असणार आहे, त्यामुळे आपल्या इथे ट्रॉलीज येतील आणि डाव्या साईडला आपल्याला ही जी वॉल मिळते ना, इथे आपल्याला पूर्ण कबर्ड सेक्शन देता येईल आणि गॅसच्या समोर डोक्यावरती सुद्धा हॉरिझॉन्टल कबर्ड्स आपल्याला देता येतील. प्लीज सर. शुअर.
व्हॉट नॉनसेन्स, हे काय चाललंय सर? इज दिस प्रोफेशनल? सॉरी सर, मी व्हॉट सॉरी, हे बेबी सिटिंग आहे का? तुम्ही या मुलाला चक्क मीटिंगला बसायची परमिशन दिली? ही परमिशन तुम्ही देऊ कशी शकता? यू आर दी ओनर ऑफ दिस कंपनी. आय एम व्हेरी सॉरी सर, ती सर चूक माझी आहे, माझ्याकडे काही पर्याय नव्हता. तुमच्याकडे पर्याय नाही आहे ना, मग मलाही दुसरा पर्याय शोधावा लागेल. सर काय बोलताय, प्लीज सर, पुन्हा असं होणार नाही. आय प्रॉमिस यू, तो मुलगा पुन्हा इथे येणार नाही याची मी खबरदारी घेतो. तुम्ही खबरदारी घ्याच, पण हे पाळण्याचं जेव्हा बंद होईल ना तेव्हाच मला बोलवा. चल रमेश. सर सर प्लीज सर, सर ऐका. निवेदिता, व्हॉट नॉनसेन्स. जर हे डील हातातून गेलं ना तर मी तुम्हाला बघतोच. तुला पण आणि याला पण. सेन्स.